22 अक्टूबर 2022 को गढ़चिरौली जिले की अहेरी तहसील से लगभग 15 किलोमीटर दूरी पर कोलपल्ली गांव की एक सनसनीखेज हेर तरंगत वारदात मैनुबाई शामराव सरमे नाम की महिला अपने छोटे बच्चों को साथ लेकर अपने खेत में जाने के पश्चात खेत में छुपा बैठा चित्ते ने अचानक महिला पर छलांग लगाई। महिला और चित्ते में घनासन लड़ाई के पश्चात चित्ते को वहां से भागना पड़ा। आखिरकार उस निडर महिला ने अपनी तो जान बचाई, लेकिन अपने छोटे बच्चे की भी जान अपनी चतुराई और हिम्मत से बचाने में सफल हुई। उसके बहादुरी की चर्चा की प्रशंसा क्षेत्र में हो रही है। खबर मिलते ही वन विभाग के कर्मचारी शीघ्र ही अहेरी के रुग्णालय में एडमिट किया गया। सदर महिला और बच्चे खतरे से बाहर है। इस अवसर पर आरएफ श्री खट्टर, मल्लेलवार क्षेत्र सहायक वन रक्षक बानोद, सहायक कार्यकर्ता तुरम उपस्थित थे। आम्ही आहोत गडचिरोली जिल्ह्याचं दक्षिण विभाग, अहेरी विभाग म्हणजे दक्षिण भाग गडचिरोली तालुक्याचा, गडचिरोली जिल्ह्याचा अहेरी तालुका, आणि तिथून जवळपास 7 किलोमीटरच्या अंतरावर एक जंगलामध्ये एक महिला आपल्या शेतामध्ये काम करायला गेली असता आपल्या नातवासोबत अचानक त्या ठिकाणी एक बिबट्याने तिच्यावर झेप घेऊन तिच्यावर हल्ला केला, आणि हल्ला केल्यानंतर ती अतिशय जखमी झालेली आहे। परंतु फॉरेस्ट विभागाने एक दक्षता म्हणून त्यांनी त्यांचं जे कर्तव्य आहे त्या महिलेला दवाखान्यात आणून त्यांनी भरती केलेला आहे, आणि तिला प्राथमिक उपचारांकरता 5,000 रुपये देणगी दिली आहे। तर माझ्यासोबत आहेत फॉरेस्टचे काही अधिकारी श्री बानव सर, आरोप प्राणिता वगैरे आहेत, तर यांच्याकडून जाणून घेऊ द्या। सर, या ज्या महिलाचा झाला मैनाबाई शामराव सडमेक, या महिलाला आपल्या डिपार्टमेंटकडून काही कंपन्सेशन मिळेल का? आज दिनांक रोजी 22/10/2022 रोजी अहिरी तालुका लगत असलेला एक कोलपल्ली गाव, तेथील एक महिला आपल्या नातवाला घेऊन जंगलालगत असलेल्या शेतामध्ये कामाकरिता गेली असून दडप असलेला बिबटा यांनी त्या महिलेवर व त्या नात्यावर छोट्या बाळावर हल्ला केले असता तर नातू आणि महिला यांना गंभीरपणे जखमी झालून होऊन त्या महिलांना आणि नातवाला वेळेवर उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील इथं उपचाराकरिता ॲडमिट करण्यात आले आहे। आणि आमचे माननीय वन परिषद अधिकारी खरतड सर यांनीसुद्धा तात्काळ येऊन 10,000 रुपयांनी मदत केली, आर्थिक मदत, आणि जो काही होईल आणि समोरील पण खर्च आमच्या वन विभागातर्फे देण्यात येईल। निकिता वरंबे के साथ मधुकर शर्मा के की रिपोर्ट।